ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। रूपा भवानी स्मशानभूमी येथे विद्युत दाहिनी नसल्याने फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती व याची मागणी नगरसेवक संजय कोळी सतत महापालिका आयुक्त यांच्याकडे करत होते। अखेर विद्युत दाहिनी बसवण्याचा विषय मार्गी लागला असून आयुक्त यांनी बालाजी अमैंसे रामरेड्डी यांच्याशी चर्चा केल्यानंतर सदर विद्युत दाहिनी बसवून देण्याचे मान्य केले। त्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी नगर अभियंता संदीप कारंजे अवताडे परदेसी भूमकट्टी व नगरसेवक संजय कोळी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली व जागा फायनल करून येत्या काही दिवसात महापालिका स्ट्रक्चर बांधून देणार आहे व विद्युत दाहिनी व चिमणीचे काम बालाजी अमैंसे रामरेड्डी करून देणार आहेत व हे काम लवकरच सुरू होईल अशी माहिती नगरसेवक संजय कोळी यांनी दिली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने रूपाभवानी स्मशानभूमी येथे विद्युत दाहिनी गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी होती की या भागातील गोरगरीब म्हणा सोलापूर शहरामधील जे गोरगरीब वस्ती आहे या भागात प्रचंड प्रमाणात असल्यामुळं यांचं प्रयत्नांना जाळण्याकरता ह्या ठिकाणी लाकड्याची गैरसोय होत होती। म्हणून माननीय आयुक्तांनी मनावर घेऊन जे गेल्या 2 वर्षाखाली आम्ही बजेटमध्ये मागणी केली होती की 50 लाखाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली होती पण त्यावेळी काही अडचणीसाठी ते विद्युत दाहिनीचं काम रखडलं। परंतु आज कोविडच्या महामारीमध्ये दररोज रूपाभवानी स्मशानभूमी 30 ते 35 प्रेत या ठिकाणी जळत आहेत। म्हणून माननीय आयुक्तांनी मनावर घेऊन आपले सोलापूरचे उद्योगपती राम रेड्डी यांच्याकडून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी विद्युत दाहिनी करण्याचा संकल्प या ठिकाणी आयुक्तांनी केलेला आहे। तसं पत्र माननीय राम रेड्डी यांना दिलेलं आणि त्यांनी करून देण्याचं या ठिकाणी मान्य केलेलं आहे। म्हणून काल आम्ही माननीय अवताडे साहेब परदेशी साहेब आणि भूमकट्टी सगळ्यांनी येऊन या ठिकाणी जागेची पाहणी करून जागा फिक्स केलेलं आहे आणि हा हे होत असताना ह्या ठिकाणी रोजचं जो गोरगरिबांना लाकडाचं जे पैशाचं बुरदंड ह्या पडत होतं आणि आज कोविडच्या महामारीमध्ये कोणीसुद्धा या ठिकाणी नातेवाईक या ठिकाणी येत नाहीत म्हणून आज रूपाभवानी स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनी करून गोरगरिबाचं या ठिकाणी चांगलं काम माननीय आयुक्तांनी केलेलं आहे आणि सोलापूरचे उद्योगपती राम रेड्डी यांचंसुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि लवकरात लवकर या ठिकाणी 15 दिवस आम्हाला तर म्हणले 45 दिवसामध्ये हे विद्युत दाहिनी आपण करण्याचा संकल्प केलेला आहे। म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी विद्युत दाहिनी सुरू करावी आणि जे गोरगरिबांची या ठिकाणी गैरसोय होत होती ती सोय या ठिकाणी होणार आहे। म्हणून माननीय आयुक्त राम रेड्डी यांचा या ठिकाणी आभार मानतो।